आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. ठाणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वार्षिक स्नेहसंमेलन 2020 एक दिवस धमाल मस्तीचा, एक दिवस धमाल मस्तीचा. श्री आर के नरसिंहकर अध्यक्ष महासंघ तथा उपाध्यक्ष ऑल इंडिया ज्युडिशियल असोसिएशन, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पी एल कंठे साहेब, ठाणे जिल्ह्याचे रजिस्ट्रार, आमचे लाडके रजिस्ट्रार, तसेच श्री सतीश मुंडे उपाध्यक्ष महासंघ आणि अध्यक्ष गट ड कर्मचारी यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री वैष्णव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. आनंदाची बाब म्हणजे उच्च न्यायालयाचे सहायक प्रबंधक श्री डी एस मोरे इथे उपस्थित आहेत, त्यांचंही सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. आज जर बघितले तर सर्व न्यायालयीन कर्मचारी आहेत असं वाटणार नाही, सगळे अगदी नटून थटून आलेले आहेत. हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम कोणत्याही एका वर्गाचा नाही, तर हा सर्व गट ड बेलीफ वर्ग आणि गट क कर्मचारी सगळ्यांचा मिळून कार्यक्रम आहे. आम्हाला हे सांगायला आवडेल की संघटनेमार्फत आम्ही असेच कार्यक्रम किंवा उपक्रम राबवणार आहोत, आणि हे कार्यक्रम आणि उपक्रम राबवताना आम्हाला माननीय साहेबांचं, वैष्णव साहेबांचं, रोकडे साहेबांचं इथून पुढे सहकार्य मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय नरसिंहकर साहेब, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ऑल इंडिया ज्युडिशियल असोसिएशन तथा अध्यक्ष महासंघ इथे उपस्थित आहेत, तसेच सतीश मुंडे उपाध्यक्ष महासंघ उपस्थित आहेत, आणि ते अक्षरशः जवळजवळ 8-10-12 तासाचा प्रवास करून इथे आलेले आहेत, आणि ते नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात, आणि संघटनेचं कामकाज त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही करत आहोत.
आमच्या जिल्ह्याचे प्रबंधक माननीय श्री कंठे भाऊसाहेब आज उपस्थित आहेत आणि त्यांचं आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना नेहमीच सहकार्य असतं, पाठिंबा असतो, आम्ही त्यांचंही स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी श्री वैष्णवसाहेबांना विनंती करतो की त्यांनी जरा दोन शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. माझे सहकारी रोकडे साहेब, रजिस्ट्रार श्री कंठे, सर्व न्यायालयीन कर्मचारी बंधू भगिनींना, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, न्यायालयीन कामकाज करताना नुसता न्यायाधीशच स्ट्रेस खाली असत नाही, तर कर्मचाऱ्यांची संख्या, अपुरी संख्या व कामाचा ताण यामुळे सर्वच न्यायालयीन वातावरणच आपला असं स्ट्रेस खाली असतंय. आणि आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या आप्तेष्टांना वेळ देऊ शकत नाही आणि त्यातून या न्यायालयीन स्ट्रेसमधून मुक्त होण्यासाठी अशा कार्यक्रमाद्वारेच आपल्याला त्यातून स्ट्रेस मुक्ती होऊ शकते. आणि हा कार्यक्रम जो कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेला आहे आणि कंठेचं मी याबद्दल कौतुक करतो, तसंच बाकीचे या कार्यक्रमाला न्यायालयीन संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे व राष्ट्रीय स्तरावरील उपाध्यक्ष हजर राहिले, त्यांचे आभार. कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आपण असेच कार्यक्रम, आता हा कार्यक्रम बऱ्याच दिवसानंतर घेतला असं कंठेने मला सांगितलं, किमान 2-3 वर्षानंतर 2-3 वर्षातून एकदा असा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेतला म्हणजे काय, त्या तणावातून मुक्ती, तणावातून थोडं दूर जाऊ आपण आणि त्याचा न्यायालयीन कामकाजावर चांगल्या प्रकारे करण्याचा परत आपल्याला उत्साह येईल. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद साहेब. मी माननीय श्री पी एल कंठे भाऊसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्री आर आर वैष्णवसाहेब यांचं स्वागत करायचं आहे. मी श्रीमती मृणालिनी महाजन यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री आर एन रोकडे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. मी माननीय श्री एन पी छत्रे भाऊसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री डी एस मोरे सहाय्यक प्रबंधक उच्च न्यायालय यांचं स्वागत करायचं आहे. मी माननीय श्री व्ही जी माळी भाऊसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री आर के नरसिकर साहेब यांचं स्वागत करायचं आहे. मी माननीय हिरवे भाऊसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री सतीश मुंडे यांचं स्वागत करायचं आहे. मी श्री सतीश शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी
माननीय श्री पी एल कंठे भाऊसाहेब यांचं स्वागत करायचं आहे. मी श्री रविकांत सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या संघटनेचे अध्यक्ष श्री मोरे भाऊसाहेब यांचं स्वागत करायचं आहे. मी श्री भाऊसर भाऊसाहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री भाटे भाऊसाहेब यांचं स्वागत करायचं आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी खरोखरच झटणाऱ्या मेहनत घेणाऱ्या आमच्या संघटनेचे खजिनदार श्री गावडे भाऊसाहेबांचं श्री प्रभू भाऊसाहेबांनी स्वागत करायचं आहे. अशा रीतीने हा उद्घाटनाचा सोहळा संपन्न झालेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी समोर आसनस्थ व्हावं जेणेकरून आपल्याला आपला कार्यक्रम सुरू करता येईल. आणि हा कार्यक्रम अगदी भरगच्च कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. कार्यक्रमाचं नाव आहे एक दिवस धमाल मस्तीचा. अरे आज सगळे इकडे कसे आणि तेही रिकामीच. हातात बोर्ड नाही, सऱ्यांचं रजिस्टर नाही, तारका नाही आणि डायस नाही. अरे पण का काय आहे आज? अरे तुला माहिती नाही, आज आहे दिवस धमाल मस्तीचा. मस्ती मस्ती म्हणजे काय हे काय तुला वेगळं सांगायला हवं? आज आज आहे मस्ती गणरायाला वंदनाची, आज आहे धमाल मस्ती गौरीची, आज मैफल नशीला गाण्यांची, अलौकिक नृत्यांच्या आविष्काराची, डोळ्यांचे पारणे फिटणाऱ्या देखाव्यांची, शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची. अरे मास्तरांची नाही, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षकांच्या शाळेची. आणि 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 मादक आदा सादर करणाऱ्या अण्णानूच्या शेवंताची. म्हणूनच घेण्या आस्वाद मधुर सुरांचा, घेण्या आस्वाद मधुर सुरांचा रसिक जन हो तुम्ही यावे सत्वर. पाहण्या मोहक नृत्यांच्या अदा, पाहण्या मोहक नृत्यांच्या अदा प्रेषक राजा तू राहा तत्पर. द्यावा प्रतिसाद तुम्ही करुणी कळकळाट टाळ्यांचा. नांदीपासूनी भैरवी पर्यंत, नांदीपासूनी भैरवी पर्यंत बहुरुदे कार्यक्रम आजचा. घेऊनी आशीर्वाद गणेशाचा करू आरंभ या मंगल घडीचा. सादर करते आहेत राजेश हळे, हर्षदा हरणकर, गजानन लिखार, अनिता गिरासे, बाळकृष्ण शेलार, दीपा गरुड, रमेश कोंडे, संतोष कळसकर, वैशाली ननावरे, प्रतिमा नवाल, साधना निशानदार आणि
अनिल तेलिवडेकर गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि श्रीगणेशाय धीमहि वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. अतिशय सुंदर हे नृत्य आपण इथे पाहिलेलं आहे. आता आपला कार्यक्रमाचा पहिला भाग येतो ते म्हणजे निवेदन. निवेदनामध्ये अनेक प्रकार आहेत. निवेदनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं निवेदन असतं. थोडक्यात जर तुम्हाला जर बातम्या द्यायच्या झाल्या आकाशवाणी मुंबई केंद्र श्री भालेराव आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. तो जी हाँ मेरे दोस्तों बहनों और भाइयों दिल थाम कर बैठिए या प्रकारचं निवेदन असतं. आणि हे जे निवेदन असतं ह्या निवेदनासाठी निवेदन म्हणजे काय असतं ते कार्यक्रम प्रेक्षक आणि कार्यक्रम त्याच्यामधला दुवा असतो. आणि हे निवेदन देण्यासाठी
आपल्याकडे आहेत, मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करतो. सुचिता कथडे, सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. पवन इंगळे, पंकज त्रिपाठी आणि संपदा मेहेंदळे. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे चार निवेदक करणार आहेत. सगळ्या कार्यक्रमाचा आपण अगदी आनंदाने सहभाग घ्यायचा आहे. एक आनंदाने, कुणीही मोस्टर करायचं नाही, कुणीही रोजनामा लिहायचं नाही बसल्या बसल्या. त्याच्यामुळे असाच कार्यक्रमाचा आनंद घ्या. मला अजूनही एक सांगायला आवडेल की आपल्यामध्ये कुणी महिला आहे का जिला शिट्टी वाजवता येते, त्या शिट्टीने आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करायची. आता अशी शिट्टी नको. कुणीही महिला पटकन या इथे, शिट्टी वाजवून दाखवायची. आपण त्यांना लगेच इथे सन्मान चिन्ह देणार आहोत. कार्यक्रमामध्ये आम्हाला प्रेक्षकांनाही इन्वॉल्व करून घ्यायचं आहे, त्यामुळे पटकन कुणी महिला असेल तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. शिट्टी कुणाला वाजवते ते? शिट्टी खालून वाजू नका, वरती या. आहे का कुणी? महिला पाहिजे. ठीक आहे, शिट्टी वाजवते यायला पाहिजे, लक्षात ठेवा. आज हा जो आता डान्स आपण नृत्य जर पाहिलं, इथून पुढचे जे सगळे जे काही डान्स आहेत, जे नृत्य आहेत, त्याच्यासाठी जे मेकअपमन आर्टिस्ट जे आहेत, ते बॉलिवूड आर्टिस्ट आहेत, त्यांना आपण आज इथे इन्व्हाइट केलेलं आहे. आपण त्यांचं इथे स्वागत करून घेऊ. मी श्री दीपक लाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. श्री दीपक लाडेकर आणि श्री अनिल तेलवडेकर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर या. श्री अनिल तेलवडेकर यांनी बघा, थोडा वेळ आहे, कुणी महिला असेल तर पटकन या. पुन्हा संधी मिळणार नाही. या या तुम्ही, या या तुम्ही, या या दो मॅडम या. लहान पोरगा आहे का त्याला कोणी शिट्टी वाजवता येते? मोठा माणूस नको, लहान पोरगा. श्री दीपक लाडेकर, ठीक आहे, आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपले निवेदक आपल्याला पुढचा कार्यक्रम जो आहे ते सांगतील, त्यानुसार आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. गणरायाला वंदन तर झालं, आता विठुरायाची आपण आळवणी करूया. विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत मानलं जातं आणि विठोबाची नावं ती किती, विठोबा, विठ्ठू, पांडुरंग, विठुराया, पंढरीनाथ. आणि याच विठुरायाची स्तुती करणारे विठ्ठल गाणे आपल्या पुढे सादर करीत आहेत हरिराम कोतळे. अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीश भगवान पंढरीनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याला वंदन करत आहे. हॅलो हॅलो हॅलो, हॅलो.
सगळा शॉर्टकटचा जमाना आलाय. म्हणजे बघा ना, कुणाला मेहनतच नको करायला, कष्टाविना फळ. पण हे सगळं कष्टाशिवाय कसं मिळणार बरं? पण बहिणाबाईंनी तर सांगितलंय, आधी हाताला चटके मग मिळत ते भाकर. पण आजच्या तरुणाईला सगळं इन्स्टंट हवंय, म्हणजे इन्स्टंट डोसा, इन्स्टंट पोहे, म्हणजे अगदी इन्स्टंट भक्ती सुद्धा. म्हणजे थोडक्यात काय, मनी नाही भाव नि देवा मला पाव, अशाच वर्णनाचे काही बोल आपल्या पुढे सादर करीत आहे पोफळे. भक्ती वाचोनी मुक्तीची मज, जडली रे जाधी जाधी. भक्ती वाचोनी मुक्तीची मज, जडली रे जाधी. Thank you.
श्रावण मास सुरू झाला की सर्व सणांचा पारिजात होतो, अनेक सणांचा बहारदार पर्व सुरू होतो, संक्रांत, होळी, रंगपंचमी आणि गणपती. गणपती आले की त्यासोबत गौराईही येते आणि अशाच या मंगळा गौरीची पूजा नृत्य सादर करण्यासाठी सगळ्या सौभाग्यकांक्षिणींची लगबग सुरू होते. चला तर पाहूया मंगळा गौरीचे खेळ. सादर करते आहेत रेशमा निघते नेहा. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. रतनाचे दिवे देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा
क्रिएशन प्रस्तुत तिचा सन्मान दिसत आहे. तर पुढच्या कार्यक्रमाला वळूया. देवनामे झालेत. आता आजच्या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश होता त्याकडे वळूया. काय आहे आजचा उद्देश? उद्देश मस्ती, एन्जॉय आणि गंमत जम्मत. अरे यार, गंमत जम्मत म्हणून आठवलं भावा, चोरीचा मामला आहे आणि मामाही थांबलाय. आणि त्यासाठी सादर करीत आहेत आपल्या समोर आपल्या सर्वांचे लाडके माणिक भालेराव व सोबत आहेत संगीता पवार मॅडम. सोबत घेऊन येत आहेत एनर्जीचा रिचार्ज आणि गाण्याचे बोल आहेत चोरीचा मामला मामाही थांबला. जोरदार टाळ्या उद्या. चोरीचा मामला मामाही थांबला. चोरीचा मामला मामाही थांबला. प्रेमान देहात हाती तूच माझी मैना करू नको दैना ऐकाच्या गोड गोड राती. Thank you.
तू लादू नको भीड अशी ही देऊ नको धुंद जवानी चाल सुरानी मज होश जगले सारे प्रेमान दे हात हाती तूच माझी मैना करू नको दैना या इष्टाच्या गोड गोड राती ओ जाणू सारी आपली काही नाही चांगली रात सारी आपली काही नाही चांगली तुम्ही माझ्या जन्माचे साथी थोडा वेळा बसा जरा कळ सुसा या प्रीती गडगडाट काय आवाज नाही काही नाही यस दॅट्स द स्पिरिट मस्त छान परफॉर्मन्स होता श्री भालेराव आणि संगीता मॅडमचा चला तर मग हिंदीचा नजराणा आता घेऊया दोस्तों ये जिंदगी बहुत हसीन है और एक नगमा एक चाहत एक आस है एक तड़प है उससे मिलने की और वो है प्यार प्यार किसी को भी किसी से होता है प्यार उम्र नहीं देखता और न जात पात नहीं देखता प्यार में किसी का न देना होता है न किसी का लेना होता है प्यार तो बस सनम का दीदार मांगता है प्यार करने वाले तो जीते शान से है और मरते भी शान से है आपकी यही अदा यही दिलकश अदा आपके सामने दिलखुश अदाओं में पेश करने वाली है और महकते लफ्ज है स्नेहा है ना